नमस्कार शेतकऱ्यां शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं स्वागत आहे पारंपरिक पिकाला फाटा देत नवीन पिकाचं काहीतरी नवीन करावं का या संकल्पनेतून आपण डाळिंब हे पीक निवडलेलं आहे प्रामुख्याने दाळू दाळू डाळिंब या पिकाला खर्च हा भरपूर आहे कारण की दा डाळिंब हे म्हटलं म्हटलं जातं की काश्मीरी सफरचंदानंतर हे डाळिंबचा नंबर लागतो आणि डाळिंबचं बाजारपेठ हे काही फिक्स राहत नाही कधी मार्केट डाऊन कधी अप असतं आणि बरेचसे शेतकरी डाळिंब पे पिक पीका, पिकाला हे फाटा देतात आणि इतर बा बागवानीच्या जास्त हे करतात तर शेतकरी बांधवांना आपण आज बगता हा जो प्लॉट बघत आहात हा आपला भगवा नावाचा हा डाळिंबा आहे आणि आपण हा एक एकरचा प्लॉट आहे आपला हा संपूर्ण एक एकरचा प्लॉट आहे चारशे हे झाडं आपल्या एका एकरमध्ये आहे आपले आता समजा याला एक पहिला बेसल डोस आपण दिलेला आहे आणि झाडाच्या दोन्ही साईडला हे एक उजवी साईड झाडाची आणि जी डावी साईड आहे त्याच्यामध्ये कंपोस्ट खत आणि शेणखत म्हणजे मळी आणि शेणखत या दोन्हीचं मिक्सचर करून आपण झाडाच्या दोन्ही साईडला हे टाकलेलं आहे आणि दाबलेलं आहे त्यानंतर आपण आता याला रासायन त्याच्यानंतर रासायन खताचासुद्धा आपण याला बेसल डोस दिलेला आहे त्यानंतर आता आपलं आता हे जे चा बागाची व्यवस्थित सेटिंग झाल्याच्यानंतर आपण आता हे या झाडाचे आपण शूट काढलेले आहे ह्या या, या काही झाडांचे आपण शूट काढलेले आहे आणि काही झाडांचे आपले आता शूट काढायचे आणखीन बाकी आहे तर आपलं हे काम चालू आहे प्र, 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 प्रो प्रो प्रोग्रेसमध्ये आहे तर शेतकरी बांधवांनो मार्केटवर अवलंबून आहे जर चांगलं फळ जर तुमचं जर योग्य नियोजन जर केलं आणि चांगलं व्यवस्थित आता हे फळ फड़ा आहे फळाला कुठले डाग नाही आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा कारण की जेणेकरून काय होतं ह्या टायमामध्ये डाळिंबाच्या बागाला जर पाणी कमी पडलं आणि टेम्परेचर आणि पाणी पाणी जर कमी झालं तर डाळिंबाचे जे फळं आहेत ते फुटतात मित्रांनो शेतकरी बांधवांना असे याला चिर जाते तर त्यासाठी पाण्याचं हे व्यवस्थित नियोजन करा आणि जेणेकरून आपलं डाळिंबाचं नुकसान होणार नाही आणि आता आपले शूट शूट काढायचं काम चालू हे जे एक्स्ट्रा शूट असतात हे झा झाडाचे अन्नद्रव्य ओढण्याचं काम करतात त्यामुळे आपण हे शूट आता काढून टाकणार आहोत आणि मध्ये मशागत म्हणून मध्ये आपण रोटा रोटरी हे मारून टाकलेली आहे व्यवस्थित असं आपलं बागाचं हे नियोजन चालू आहे एका झाडाला जवळजवळ आपण दोनशे ते दी दीडशेपर्यंत फळं हे धरलेलं आहे शेतकरी बांधवांवर आणि फळाची साईज ही आता सध्याच बघताय तुम्ही जुलै जुलैच्या शेवट शेवट -शोड आपला हा बाग हार्वेस्टिंगसाठी येईल शेतकरी बांधवांमुळे आणि जसजशी आपली आता ही फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप चालू आहे आता सेकंड स्टेप आपली अशी असणार आहे की डाळिंबाची जस जशी साईज वाढेल त्या साईजनुसार झाडाला जे ब्या वगैरे तुटणार नाही याची ना आपल्याला काळजी घ्यावं लागेल आणि आपल्याला झाडाची ही बांधी करावं लागेल बांबू लावून आणि आडवी उभी बांधी करावं लागेल जेणेकरून झाडाचे झाड हे स्टेबल राहील आणि आपलं झाडांचं नुकसान होणार नाही हा बाग जवळपास पाच वर्षाचे हे झाडं आहे पाच वर्षात नंतर असा ह्या पद्धतीनं आपले हे भाग डेव्हलप झालेला आहे शेतकरी बांधवांनो ठिबक आहे ठिबकवरच पाण्याचं नियोजन चालतं वॉटर सोलवल हे ठिबकनंच चालतात शेतकरी बांधवांनो आणि ह्या पद्धतीने आपण हा बाग फुल फुलवे फुलवलेला आहे मित्रांनो एक आणखीन एक काळजी घ्या की डाळिंब पिकाला जर मार्केटमध्ये चांगला भाव घ्यायचा असेल तर त्यावरती कुठला डाग नको फळावरती कारण की जितका तुमचा फळ फ्रेश दिसेल तितकं तुमच्या म डाळिंबाला मागणी ही मिळेल शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो हे पीक हे एकदम प्रॉफिट करून देणारं पीक आहे याच्यामध्ये असं आहे की थोडे नियोजन काटेकोरपणा आणि वा खतांचं नियोजन फवारण्यांचं नियोजन आणि झाडांची बांधणी वगैरे शूट वगैरे जर व्यवस्थित केलं तर चांगला नाफा मिळून देणारं हे पीक आहे शेतकरी बांधवांनो. आणि ॲग्रो सोल्युशनमध्ये तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला कृपया सबस्क्राईब करा केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन हे मिळेल शेतकरी बांधवांनो.